नमस्कार, मी अरविंद कड. तुम्ही पाहत आहात महाटॉक्स लाईव्ह. या लाईव्हमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या लाईव्हमध्ये घेणार आहोत. त्यातली पहिली आणि महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण, जे खिचडी कथित खिचडी घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर आरोप होता, त्यांना आज ईडीकडनं अटक झालेली आहे. खरं तर ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसलेला आहे. जे मुंबई महापालिकेत कोरोना काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणी जे आहे ते ठाकरे गटाचे सचिव यांना ईडीकडून आज अटक करण्यात आली. खरं तर आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांमध्ये पहिल्यांदाच कुणाला तरी ईडीकडनं अशा प्रकारची अटक झालेली आहे. त्याचप्रमाणे ठाकरे गटाचे दुसरे नेते राजन साळवी यांना सुद्धा ECBची आज नोटीस आलेली आहे. दरम्यान ती त्यांची चौकशी चालू आहे, परंतु सूरज चव्हाण जे आहेत त्यांना मात्र ईडीकडनं अटक झालेली आहे आणि 22 जानेवारीपर्यंत जी आहे ते ईडीकडनं त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी चेतन किर्दत आहेत. सध्या चेतन, सूरज चव्हाण यांना ईडीकडनं अटक केलेली आहे, नक्की काय सांगशील? कसा प्रकारे जो आहे तो युक्तिवाद करण्यात आला होता? अरविंद, आज काल खरं तर रात्री 9:30 वाजल्याच्या सुमारास सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यांच्या राहत्या त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर आज संपूर्ण दिवस जर आपण पाहिला तर सकाळी ईडी कार्यालयातून त्यांना त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जे जे रुग्णालयात नेण्यात आलं होतं, त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना पुन्हा ईडी कार्यालयात आणलं आलं होतं. त्यानंतर साधारण 1.5 ते 2 तास ते ईडी कार्यालयातच होते आणि त्यानंतर त्यांना मुंबईच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. त्याप्रमाणे कायद्या अंतर्गत आरोपीला कोर्टासमोर पोलीस केलं जातं. त्याच पद्धतीनं त्यांना देखील सुमारे 12:32 त्यांना मुंबईच्या सत्र न्यायालयात आणण्यात आलं होतं. मात्र आपण जर पाहिलं तर दोन्ही पक्षाचा युक्तिवाद जो आहे हा 4:30 वाजता संपन्न पूर्ण झालेला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 5:30 म्हणजे 1 तासाच्या अवधीनंतर निकाल देणार असल्याचं न्यायमूर्ती SN पाटील यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्याच खरं तर खंडपीठासमोर हा युक्तिवाद जो आहे हा पार पडलेला आहे आणि त्यांनीच हा जो निकाल आहे 22 जानेवारीपर्यंत म्हणजे 4 दिवसांची ईडी कोठडी देण्यात येईल असा निकाल जो आहे हा यावेळी SN पाटील न्यायमूर्ती यांनी दिलेला आहे. त्यासोबत त्या वकिलांकडून जे हर्षद बडबडे हे जे सूरज चव्हाण यांचे वकील आहेत त्यांच्याकडून काही मागण्या ज्या आहेत त्यावेळी न्यायमूर्ती SN पाटील यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्या म्हणजे औषधं आणि इतर ज्या आवश्यक वस्तू आहेत त्या देण्यात याव्या 4 दिवसांच्या या कोठडी दरम्यान. हे देखील न्यायमूर्ती SN पाटील यांनी मागणी देखील मान्य केलेली आहे. मात्र युक्तिवाद जर आपण पाहिला तर संपूर्ण युक्तिवाद जो आहे हा कोविड काळापासून जे जे घटनाक्रम झालेला आहे तो घटनाक्रम खरं तर यावेळी सांगण्यात आलेला आहे. जे सरकारी वकील जे ईडीच्या बाजूने हा युक्तिवाद करत होते त्यांनी खरं तर युक्तिवादाला आज सुरुवात केलेली आहे. 2020 कोरोनाचा संसर्ग जो आहे हा सुरुवात झाला होता आणि खिचडीचं वितरण करण्याचं टेंडर जे आहे हे BLTच्या वतीनं देण्यात आलं असल्याचं देखील यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र यावेळेस त्यांनी गंभीर आरोप जे आहेत ते काही केलेले आहेत. 300 ग्रॅम खिचडी जी आहे ती प्रत्येक पाकिटात असली पाहिजे असं BMCच्या वतीनं सांगण्यात आलेलं. मात्र त्यामध्ये 100 ग्रॅमची पाकिटं जी आहेत ती भरण्यात आलेली होती आणि वितरित करण्यात आले असल्याचा आरोप जो आहे हा एकंदरीत करण्यात आला होता. त्यानंतर जर आपण जर पाहिलं तर BMCने जे वर्क ऑर्डर क्रायटेरिया जो आहे तो ठेवला होता तो देखील BMCनं चेक न करता हे टेंडर जे आहे हे दिल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यासोबत सूरज चव्हाण यांनी त्यांचा पॉलिटिकल जो दबदबा आहे पॉलिटिकल त्यांचं जे आहे त्यांचा वापर करून कुठेतरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव घालून हे टेंडर मिळवल्याचा आरोप देखील यावेळेस ईडीच्या वतीनं करण्यात आलेला. संपूर्ण पॅकेज ईडीकडून हे जे खिचडीचं होतं खिचडी वितरणाचं जे होतं ते 8.64 कोटी पॅकेज एकूण होतं. त्यापैकी 3.64 कोटी नफा जो आहे हा झालेला आणि यापैकी 1.35 कोटी रुपये जे आहेत हे सूरज चव्हाण यांच्या बँक खात्यात आल्याचा देखील आरोप जो आहे तो यावेळी ईडीकडून करण्यात आला होता. मात्र हे या प्रकरणी ईडीने जे आहे ते विविध लोकांचे कंपन्यांचे साक्ष जे आहेत ती यावेळी नोंदवलेली आहे. स्नेहा केत्रे गोल्डन स्टार बँक्वेट महा
महापालिका सह आयुक्त आणि सुरत चव्हाण यांचे साथीदार यांच्या सर्वांच्या साक्षी ज्या आहेत या नोंदवलेल्या होत्या. यापूर्वी देखील EOW म्हणजे जे मुंबई पोलिसांचं आर्थिक गुन्हे शाखेचं विंग आहे त्यांनी देखील या प्रकरणाची चौकशी जी आहे ती केली होती. त्याच पार्श्वभूमीवर ज्या वेळेला EOW चौकशी सुरू केली होती त्याच वेळेला सायमल्टेनियसली आपण जर पाहिलं तर ED देखील या प्रकरणाची चौकशी जी आहे ती सुरू केली होती आणि तेव्हापासूनच आपण पाहिलं तर विविध पुरावे जे आहेत ते ED कडून जमा करण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली होती. विविध लोकांचे साक्षी जे आहेत त्या देखील नोंदवायला सुरुवात झाली होती. मात्र आज आपण जर पाहिलं तर या युक्तिवादादरम्यान ED च्या वतीनं ED चे जे वकील आहेत सरकारी वकील त्यांनी 8 दिवसांची ED कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्याला उत्तर म्हणून जे सुरत चव्हाण यांचे वकील आहेत ॲडव्होकेट हर्षल बडबडे यांनी त्यांची बाजू जी आहे ती देखील कोर्टात मांडलेली आहे आणि सर्वप्रथम त्यांनी हे जे सर्व आरोप जे आहेत लावण्यात आलेले सुरत चव्हाण यांच्यावर ते फेटाळलेले आहेत. त्याचसोबत सर्वोच्च न्यायालयाचा कायद्याचं उल्लंघन करत ही अटक जी आहे ही करण्यात असल्याचं देखील यावेळी हर्षद बडबडे यांनी म्हटलेलं आहे. त्याचसोबत सुरत चव्हाण महापालिकेने सह्याद्री रिफ्रेशमेंट या कंपनीच्या नावाने पैसे जे आहेत ते दिलेले. त्यासोबत सुरत चव्हाण या सह्याद्री रिफ्रेशमेंटचे पार्टनर नसल्याचं देखील त्यांनी यावेळी न्यायालयासमोर म्हटलेलं आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर जे पैसे महापालिकेच्या वतीनं सह्याद्री रिफ्रेशमेंटला देण्यात आलेले त्या सह्याद्री रिफ्रेशमेंटची आणि सुरत चव्हाण यांचा कोणताही संबंध थेट नसल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यासोबत आपण जर पाहिलं तर EOW खरं तर या प्रकरणात जे आहे ते FIR दाखल केला होता सुरत चव्हाण आणि त्यांच्या इतर साथीदारांबद्दल बरोबर यांचा हा जो FIR जो आहे तो दाखल करण्यात आलेला. मात्र यावेळी बोलताना हर्षल बडबडे यांनी ED वर एक गंभीर आरोप केलेला आहे कुठलाही FIR दाखल न करण्यात आलेला आहे. ECIR जो असतो ED चा ED करून जी घालण्यात आलेली केस असते ती देखील दाखल न करता ही अटक जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यासोबत ही अटक जी आहे ही बेकायदेशीर अटक असल्याचं देखील यावेळी हर्षल बडबडे जे सुरत चव्हाण यांचे वकील आहेत त्यांनी केलेले आहे. आपण जर पाहिलं तर यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचे आरोप जे लावण्यात आलेले आहेत संपूर्ण सुरत चव्हाण त्यांच्यावर ते फेटाळून लावलेले आहेत. ज्या वेळेला ED कडून देखील साक्ष नोंदवली गेली होती सुरत चव्हाण यांची सुरत चव्हाण यांनी स्वतः जे त्यांच्यावर आरोप लावण्यात आलेले ते देखील ED च्या साक्षीमध्ये त्यांनी फेटाळलं असल्याचं म्हटलेलं आहे. त्याचसोबत आपण जर पाहिलं तर यामुळे जे वकील आहेत हर्षद बडबडे सुरत चव्हाण यांचे या सर्व प्रकरणामध्ये कुठेतरी त्यांचे जे आशिला आहे म्हणजे सुरत चव्हाण आहे यांची प्रतिमा जी आहे ही मलिन होण्याचे काम जे आहे हे कुठेतरी सुरू असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. नक्कीच चेतन, आता 22 जानेवारीपर्यंत जी आहे तो ED ने कोठडी दिलेली आहे सुरत चव्हाण यांना. 22 जानेवारीला नक्की काय होतं हे पाहावं लागेल. दरम्यान तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तूर्तास धन्यवाद चेतन. तर सुरत चव्हाण यांना एकीकडे अटक झालेली असताना दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते किंवा आमदार जे आहेत राजन साळवे यांना सुद्धा आज ACP कडून चौकशी झाली. राजन साळवे यांच्या रत्नागिरीतल्या राहत्या घरी ACP ने सकाळी छापा टाकला आणि ज्या संदर्भात त्यांच्यावरही कारवाई केलेली आहे. एकंदरीत बघितलं तर जी काही त्यांची संपत्ती आहे किंवा जे उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा 118% जास्त संपत्ती जी आहे ती राजन साळवींकडे आहे अशा प्रकारचा एक जो आहे तो आरोप जो आहे तो ACP कडनं ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे राजन साळवी असेल किंवा त्यांचा मुलगा किंवा त्यांची पत्नी या संदर्भात या तिघांची चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान जेव्हा ACP कडनं ही चौकशी करण्यात आली त्यावेळेस राजन साळवी यांचे कार्यकर्ते असतील त्यांनी राजन साळवींच्या घराकडे धाव घेत राजन साळवी आगे बढो अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. एकंदरीतच आपण जर बघितलं तर ठाकरे गटावरच्या नेत्यांवरती दबाव तंत्र आणल्याचं कुठंतरी बघितलं जात आहे. गेल्याच आठवड्यात रवींद्र वायकर जे जोगेश्वरीचे आमदार आहेत त्यांच्यावर सुद्धा अशाच प्रकारचा जो आहे तो ED चा छापा झालेला होता आणि आता राजन साळवी यांना या संदर्भात जे आहे ते ACP ने चौकशी केलेली आहे. दरम्यान राजन साळवी यांनी या संदर्भात जेव्हा प्रतिक्रिया माध्यमांना दिली त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की मी लेचापेचा शिवसैनिक नाही आहे, मी घाबरणारा शिवसैनिक नाही आहे, मी लढणार. उद्धव साहेबांनी मला फोन केला होता, त्यांनी मला आधार दिला आणि त्यामुळे जे आहे ते मी कितीही माझ्या दबाव आणला तरी मी एकनिष्ठ आहे आणि उद्धव ठाकरेंसोबतच शेवटपर्यंत राहील
अशा प्रकारे राजन साळवे यांनी बघितलं. एकंदरीतच या आजच्या दिवसभरातील ज्या आहेत त्या या मोठ्या घडामोडी होत्या. ठाकरे गटाला कुठेतरी टार्गेट केलं जात आहे अशा प्रकारचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. सूरज चव्हाण यांना तर अटक झालेली आणि राजन साळवी यांना आता ECBची चौकशी चालू आहे, त्यांना सुद्धा अटक होते का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. दरम्यान या दोन्ही बातम्यांवर आपलं लक्ष असणारच आहे. त्यानंतरच्या पुढच्या बातमीकडे आपण वळतोय, तो म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा उद्या महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत. आठवड्याभरातला हा दुसरा दौरा जो आहे तो नरेंद्र मोदी यांचा असणार आहे. आपण जर बघितलं तर गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते, त्यावेळेस नाशिकमधल्या काळाराम मंदिराला त्यांनी भेट दिली. त्याचप्रमाणे देशातला जो सगळ्यात मोठा सागरी सेतू होता त्या MTHL ब्रिजचं सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आणि आता उद्या नरेंद्र मोदी जे आहेत ते सोलापूर दौऱ्यावरती आहेत आणि या सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी देशात जो सर्वात मोठा गृहप्रकल्प आहे त्याचं उद्घाटन जे आहे किंवा लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. खरं तर हा जो प्रकल्प आहे तो पंतप्रधान योजना आवास योजनेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेला आहे. सोलापूर येथील रेनगर फेडरेशनचा हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील जे अतुल सावे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हाडाच्या माध्यमातून हा महत्वाकांक्षी प्रकल्प जो आहे तो उभा केलेला आहे. एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे आहेत ते या उद्घाटनाला येणार आहेत. या प्रकल्पामध्ये जर आपण बघितलं तर 29,000 घरांचा हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पामध्ये 834 इमारती आहेत. यामध्ये 1 BHK 30,000 फ्लॅट आहेत आणि एकंदरीतच 365 एकरवर जो आहे हा एकर मैदानात हा प्रकल्प पसरलेला आहे. विशेष म्हणजे या घरांची मालकी महिलांच्या नावे असणार आहे. आपण जर बघितलं तर मोदी सरकारने नेहमीच महिला सक्षमीकरणासाठी पावलं उचललेली आहेत आणि त्याचाच हा भाग म्हणजे या प्रकल्पामध्ये जी घरं असणार आहे ही 30,000 घरं ती महिलांच्या नावे असणार आहे. परंतु उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या दौऱ्यावर आल्यानंतर 30,000 पैकी 15,000 जी घरं आहेत त्या घरांच्या चाव्यांचे वितरण करणार आहे. आणि एक याच्यामध्ये असं आहे की पूर्तता म्हणून जे आहे ते स्टेजवर फक्त 5 महिलांना बोलवण्यात येईल आणि त्यांच्या मोदींच्या हस्ते जे आहे या 5 महिलांना चावी देण्यात येईल, एक औपचारिकता केली जाईल. आणि बाकी जे आहे ते 15,000 घरांची उद्या एकंदरीतच चावी वाटप होणार आहे. आपण जर बघितलं तर या गृहप्रकल्पात क्रीडांगण असेल, स्किल डेव्हलपमेंट सेंटर असेल, योगा सेंटर, तसेच 24 अंगणवाड्या, 6 प्राथमिक शाळा उभारण्यात आल्या आहेत, तसेच एक आरोग्य केंद्र, विजेचे उपकेंद्र, त्याचप्रमाणे 24 तास पाणी आणि वीज असणार आहे. याच प्रकार पद्धतीने जर बघितलं तर 30,000 पैकी म्हणजे एकंदरीतच 30,000 पैकी 15,000 जे आहेत ते घराचे वाटप या संबंधित करण्यात येणार आहे. त्यामुळे मोदींचा हा दौरा उद्या लक्षणीय ठरणार आहे. खरं तर या दौऱ्याच्या निमित्तानं शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे सुद्धा एकत्र येणार आहेत. गेल्या काही 2-4 दिवसापासून या संदर्भात चर्चासुद्धा रंगलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. परंतु अजित पवार जे उद्या मुख्यमंत्री येणार आहे असल्यामुळे पुन्हा एकदा पंतप्रधान येणार असल्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार तिथे स्टेजवर असू शकतात. त्यामुळे अजित पवार शरद पवार स्टेजवर असताना जाण्याचं टाळतात का हे सुद्धा पाहावं लागेल. परंतु सगळ्यात महत्त्वाचं मात्र लोकसभेच्या निवडणुकीमुळे मोदींनी जो आहे तो देशभर दौरे सुरू केलेले आहेत आणि ह्या महाराष्ट्रातला गेल्या आठवड्यातला त्यांचा दुसरा दौरा असणार आहे. या दौऱ्यावरती जे आहे ते आपलं उद्या लक्ष असणारच आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या बातमीकडे आपण बोलतोय, ती म्हणजे मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलन करते मनोज जरांगे पाटील हे 20 जानेवारीपासून जे आहे ते मुंबईतल्या आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क इथे आंदोलन करणार आहेत. परंतु आज मनोज जरांगे पाटील यांनी या संदर्भात जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की सरकारकडनं कुठलाही तोडगा निघालेला नाही आहे, सरकार फक्त संभ्रम निर्माण करतंय अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. आपण जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी बच्चू कडू यांनी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती आणि या भेटीत प्रामुख्याने आपण जर बघितलं तर बच्चू कडूने त्याच्या आधी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होती की सरकारच्या वतीने एक मसुदा जो आहे तो जरांगे साहेबांना देण्यात येईल अशा प्रकारे जे आहे बच्चू कडू यांनी सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांचे OSD मंगेश चिवटे हे सुद्धा त्यावेळी बच्चू कडू यांच्यासोबत तिथे हजर होते. यावेळेस चर्चा झाल्यानंतर बच्चू कडू जे आहे ते मुंबईला आले. मुख्यमंत्री असतील किंवा इतर अधिकारी असतील, शिंदे समिती जी आरक्षण संदर्भात नेमण्यात आलेली आहे त्या समितीच्या सदस्यांबरोबर चर्चा करून बच्चू कडूंनी पुन्हा एकदा जे आहे ते
मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी असं सांगितलंय की कुठलाही तोडगा जो आहे तो सरकारकडनं निघालेला नाहीये. आरक्षण मिळालं खरं तर 19 जानेवारीला विशेष अधिवेशन घेण्याची मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी आज ठामपणे सांगितलं आहे आरक्षण मिळो किंवा न मिळो 20 जानेवारीला मुंबईकडे जाणारच. नक्कीच जरांगे पाटील काय म्हणालेत आपण पाहूयात. त्या सगळ्या स्वैरांना फायदा होणार आहे. कधी? नोंदी मिळालेल्याना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यावर. आणि ज्याला कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्याच्या परिवारातल्या नातेवाईकाला प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर गणगोतातील असणारे स्वैरे यांना फायदा होणार आहे. आता मराठा बांधवांना सांगतो यांनी काय उलट केलंय. यांना मी सांगतोय 54 लाख नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र अगोदर द्या. तर यांनी असं उलट केलंय. जे सगळे स्वैरे शब्द आपण त्यांना घ्या म्हणून सांगितला होता तो आधी घ्यायला लागले. म्हणजे इथं काय आता हो म्हणले इथून गेले आणि पुन्हा तेच कालपत्र घेऊन आले. आपण जी व्याख्या दिली होती सगळे स्वैरेची ती त्याच्यात घेतली नाही. फक्त सगळे स्वैरे घेतले. आम्ही त्यांना सांगितलं व्याख्या सह घ्या म्हणजे अधिकारी पुन्हा अडचणीत आणणार नाही. स्वैरा कोण, कसला स्वैरा, कोणचा स्वैरा, तो आयोग होतो का, हे गोंधळ आमच्या गोरगरीब मराठ्यांनी करण्यापेक्षा सुटसुटीत आणि स्पष्टपणानं करा. मग आपण त्यांना अशी व्याख्या दिली होती त्या दिवशी. तिसरंच घालतात आणि तिकडे बातम्या देतात की वेळेला तोडगा निघाला. काय तोडगा निघाला रे? किती नोंदी दिल्या? त्यांचं म्हणणं होतं मराठा बांधवांना हे आज प्रेसच्या माध्यमातून सांगतो मी. त्यांचं म्हणणं असं होतं आता हे 2 दिवसात होणार नाही. 54 लाखांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र देतो पण हे 2 दिवसात होणार नाही. मग 1.5 महिने काय केलं तुम्ही? आम्हाला कुठं आंदोलन उभं करायचं असलं, साखळी उपोषण करायचं असलं, आमरण उपोषण करायचं असलं, मुंबईत जायचं असलं तुम्हाला 2 दिवस. तर आपण बघितलं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय की गिरीश महाजन म्हणाले होते की मुंबईत येण्याची तुमच्यावर वेळ येणार नाही तोपर्यंत मराठा आरक्षण जे आहे ते दिलं जाईल. परंतु आता 2 ते 3 दिवस बाकी आहेत आणि या संदर्भात जेव्हा बच्चूकडून त्या संदर्भात भेट घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की जे मुख्यमंत्री असतील किंवा एकंदरीतच शासन जे आहे ते मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक आहे. परंतु जरांगे पाटील यांनी मात्र असं सांगितलं की कुठलाही तोडगा निघालेला नाही. मराठा समाजाला एक प्रकारे त्यांनी आव्हान केलं आहे कुठल्याही संभ्रमात राहू नका. आपल्याला ज्यांना यायचं आहे त्यांनी माझ्यासोबत चला, ज्यांना नंतर यायचं आहे त्यांनी या, परंतु आपण मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता मागे हटायचं नाही. त्याचप्रमाणे जरांगे पाटील असं म्हटलं की माझ्या जीवाची जी आहे ती मला परवा नाही, मी मरेपर्यंत इथून हटणार नाही. त्याचप्रमाणे जरांगे पाटील यांनी यावेळेस मोठं विधान केलंय ते म्हणजे काही मंत्री आहेत ज्यांना यामध्ये अल्पसंतुष्ट आहेत आणि ते आरक्षणाला विरोध करत आहेत परंतु त्यांची नावं मी काही वेळाने काही काळाने सांगेल अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. आता बघावं लागेल की जरांगे पाटील अजून 2 दिवसात नक्की सरकारकडनं काय हालचाली होतात. जरांगे पाटील यांचं आरक्षण जे आंदोलन आहे मुंबईकडे येणारं ते थांबवलं जातं की मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघतात. दरम्यान या बातमीवर सुद्धा आपलं लक्ष असणारच आहे. त्यानंतरच्या आपण तिसऱ्या बातमीकडे वळतोय ती म्हणजे आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडनं जे आहे ते 4थ्यांदा समन्स बजावण्यात आलेलं आहे. परंतु अरविंद केजरीवाल हे याही वेळेस ईडीच्या चौकशीला हजर राहणार नाहीत अशी सुद्धा बातमी मिळते. आपण जर बघितलं तर एकंदरीतच याआधीसुद्धा जेव्हा 3 वेळा समन्स बजावण्यात आली त्यावेळेसुद्धा अरविंद केजरीवाल यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की मी जर कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही आहे तर मला समन्स का बजावला जात आहे. एकंदरीतच आम आदमी पक्षाकडनं सुद्धा असं सांगण्यात येत आहे की जे ईडीकडनं पत्र येत आहे समन्स बजावण्याचं त्यामध्ये कुठल्याही भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत ते अरविंद केजरीवाल यांच्यावरती नाही आहेत. मग ईडी वारंवार समन्स का देते अशा प्रकारचा एकंदरीतच आम आदमी पक्षाने खुलासा केलेला आहे. परंतु अरविंद केजरीवाल ज्यांना जे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत किंवा एकंदरीतच आपचे सर्वे सर्व आहेत त्यांना वारंवार जे आहे ते ईडीची समन्स आलेलं पाहायला मिळतं. या संदर्भात आपचे काही नेते असतील किंवा जे मंत्री असतील दिल्ली मंत्रिमंडळातले त्यांनीसुद्धा भाजपवर आरोप केला आहे. जेव्हा भाजप इतर पक्षातील नेत्यांना ईडीचे समन्स किंवा CBI असेल किंवा याची चौकशी करते त्यावेळेस ते नेते मात्र भाजपमध्ये जातात जुळून घेतात. परंतु आम्ही कुठलाही भ्रष्टाचार केलेला नाही आहे. अरविंद केजरीवाल असेल किंवा एकंदरीत दिल्ली मंत्रिमंडळ असेल यांनी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही आहे. त्यामुळे कुठेतरी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती अरविंद केजरीवाल यांना यांची बदनामी करण्यासाठी किंवा त्यांचा प्रचार जो आहे लोकसभेच्या दृष्टीने होणारा आम आदमी पक्षाचा तो रोखण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपकडून केला जातोय आणि भाजप
ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या मार्फत जे आहे तो आमच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आम्ही हटणार, आम्ही माघार घेणार नाही, आम्ही ईडीच्या नोटीस समन्स जे बजावलं त्याच्या चौकशीलाही जाणार नाही आणि भाजपमध्येही जाणार नाही. अशा प्रकारचं जो आहे तो आम आदमीचे पार्टीचे दिलेले ते नेते आहेत, त्यांनी भूमिका घेतलेली आहे. तर आज अशी माहिती मिळते की आजचं समन्स आलं असलं तरी दिल्लीचे मुख्यमंत्री जे आहेत अरविंद केजरीवाल हे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांच्याबरोबरती 3 दिवसाच्या गोव्या दौऱ्यावरती जाणार आहेत. आपण जर बघितलं तर गोवा निवडणूक जेव्हा झाली विधानसभेची त्यावेळेस आम आदमी पक्षाने चांगला तिथं परफॉर्मन्स केलेला आहे, त्यामुळे यावेळेस गोव्यातून लोकसभा निवडणुकीच्या जे उमेदवार असतील एकंदरीतच लोकसभेची तयारी असेल त्या संदर्भात जो आहे तो दौरा असू शकतो अशा प्रकारची माहितीसुद्धा आपल्याकडे मिळते. दरम्यान आता यानंतर ईडी काय करते किंवा ईडीचं समन्स आले किंवा यानंतर आता अरविंद केजरीवाल यांच्याकडे ईडीची अधिकारी जातात का किंवा त्यानंतरचं 5वं समन्स जे आहे ते अरविंद केजरीवाल यांना येतं का, एकंदरीतच हे पाहावं लागेल. परंतु भाजपवर मात्र आम आदमी पार्टीने या ईडीच्या समन्सवरून जोरदार जे आहे ती निशाणा साधत टीका केलेली आहे. तर ही महत्त्वाची बातमी होती. त्यानंतर आपण चौथ्या बातमीकडे वळतोय, ती म्हणजे अजित पवार यांनी आज मुंबईमध्ये एक महिलांचा मेळावा घेतला, राष्ट्रवादीच्या पदाधिकारी किंवा महिला असेल त्यांचा मेळावा घेतला आणि या मेळाव्यात बोलत असताना त्यांनी महिलांविषयी जे आहे ते महिलांच्या संदर्भात म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच भूमिका घेतली आहे, त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरणाला पाठिंबा दिलेला आहे असं सांगितलं. याच कार्यक्रमात अजित पवार यांनी एक विमानाचा किस्सासुद्धा सांगितला, ज्यावेळेस आम्ही प्रवास करतो त्यावेळेस महिला पायलट असल्यावरती आम्ही वेळेत पोहोचतो हा सुद्धा किस्सा सांगितला. त्या तसेच इतर ज्या असतील योजना असतील, एकंदरीतच महिला बाल विकास खातं हे जे आपण बघितलं तर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरी या राज्याच्या महिला विकास बाल मंत्री आहेत, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या ज्या नेत्या आहेत रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्या दृष्टीने जो आहे तो मुंबईत अजित पवार यांचा या मेळाव्याला खूप महत्त्व होतं. आणि या मेळाव्यात अजित पवार यांनी बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं की तिसऱ्यांदा आपल्याला नरेंद्र मोदी यांना देशाचं पंतप्रधानमधून निवडून द्यायचं आहे, त्यामुळे एक थेटप्रमाणे आव्हान किंवा महिला वर्गाला विनंती केली आहे की तुम्ही बूथवर काम करा, महायुतीमध्ये आपण एकत्र लढणार आहोत आणि आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. अजित पवार काय म्हणलेत आपण पाहूया. 2 पायलट असतात, त्याच्यातली एक महिला पायलट असते, कधी कधी दोघी पायलट महिला असतात आणि आम्ही ज्यावेळेस विमानामध्ये बसतो आणि विमान अतिशय व्यवस्थित लँड झालं की समजावं दोघी महिला आज पायलट आहे, इतक्या व्यवस्थितपणे ते काम करतात. महिलांची एक पद्धत आहे, एक रीत आहे, एक त्यांचा स्वभाव आहे, जे काम करायचं ते चोख करायचं. आज आम्ही महायुतीमध्ये सगळे आपण तुम्ही आम्ही काम करतोय, आपल्याला या देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना तिथं बसवायचं आहे, त्याकरता तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. मगाशी बोलत असताना सांगितलं 5 राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या तिथं जे निकाल लागले ती राज्य भाजपच्या ताब्यामध्ये येण्याचं कारण, निव्वळ एनडीएचं सरकार येण्याचं कारण तिथं महिला उत्स्फूर्तपणे बाहेर पडल्या आणि त्यांनी मतदान केलं आणि त्या बाबतीमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड इथं तो निकाल आपल्याला पाहायला मिळाला. उद्याच्याला लोकसभेच्या निवडणुका लवकरच येणार आहेत, आपण सगळेजण मिळून त्या लढवणार आहोत, महायुती लढवणार आहे. जागा कुठल्या कशा वाटप करायच्या त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर आम्ही निर्णय घेऊ. तुम्हाला तुमच्या भागामध्ये बूथ वाईज प्रत्येक महिलाला तिथं काम करावं लागणार आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, कारण बघता 23 साल गेलं, 24 साल आलं, 24 सालातले जवळपास 18 दिवस गेले. फेब्रुवारी महिना संपला की आचारसंहिता लागेल, आचारसंहिता लागलं की सगळं वारं निवडणुकीचं व्हायला लागेल. त्याच्यातून वेगवेगळे मेळावे महायुतीचे होत आहे, त्या मेळाव्याच्या निमित्तानं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांनी पण आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये मेळावे असतील महायुतीचे त्यावेळेस तिथं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण एक विमानाने तर आपण बघितलं अजित पवारांनी या महिला मेळावा जो आहे तो राष्ट्रवादी युवक महिला काँग्रेसकडनं आयोजित केला होता मुंबईमध्ये.
यामध्ये मार्गदर्शन करत असताना अनेक मुद्दे घेतले खरं तर, आणि त्यातला प्रमुख मुद्दा हाच होता की आपल्याला नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा निवडून आणायचं आहे, त्यामुळे ज्या महिला आघाडीच्या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या असतील त्यांनी महायुतीमध्ये आपण जागा वाटाव आम्ही निश्चित करूच, परंतु प्रत्येक बूथवर किंवा प्रत्येक मतदारसंघात जे आहे ते महिलांनी अशाच प्रकारचं काम केलं पाहिजे जेणेकरून नरेंद्र मोदी हे जे आहेत ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजेत. खरं तर आपण बघितलं तर उद्या मोदींचा दौरा आहे, महाराष्ट्र दौरा, आणि या दौऱ्यात अजित पवारसुद्धा असू शकतील, परंतु एकंदरीतच अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर, जो म्हणजे राष्ट्रवादीचा गट बाहेर पडल्यानंतर, अजित पवार गट हा जो बाहेर पडल्यानंतर, एकंदरीतच मोदींवरती मोदींची स्तुती असेल किंवा एकंदरीतच भाजप किंवा महायुतीकडनं राज्याची किंवा देशाची प्रगती होते, मोदींच्या नेतृत्वात गेल्या 9 वर्षात देश पुढे गेलेला आहे असे प्रकारचे विधानं केलेली आहेत. परंतु हेच अजित पवार जेव्हा महाविकास आघाडीमध्ये सत्तेत होते त्यावेळेस मात्र एकंदरीतच मोदी किंवा भाजपच्या विरोधात बोलत होते, परंतु आता महायुतीमध्ये आल्यामुळे मात्र अजित पवारांनी भाजपची आणि एकंदरीतच मोदींची बाजू उचलून धरलेली आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आता नक्की या संदर्भात आपण जर बघितलं तर आजसुद्धा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची जी सुनावणी होती आमदार अपात्रते प्रकरणी असेल किंवा दोन्ही गटाच्या जी चौकशी जी होणार होती राहुल नार्वेकरांच्या समोर ही चौकशी सुरू आहे किंवा एकंदरीतच दोन्ही आमदारांची ज्या हे होणार होत्या त्या सुरू आहेत, परंतु आता या संदर्भात काय निकाल होतो हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. दरम्यान अजित पवार गटाने मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या गटाकडून मात्र तयारी केलेली पाहायला मिळते आणि त्याचाच हे उदाहरण म्हणजे आजचा राष्ट्रवादीचा मुंबईतील महिलांचा मेळावा. यानंतरच्या शेवटच्या बातमीकडे आपण वळतोय, ती म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना एक ऑफर आलेली आहे. खरं तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती अशा ऑफर सुरू असतात आणि ही ऑफर जी आहे ती महायुतीकडनं आलेली आहे यावेळेस. खरं तर गेल्या आठवड्यात जेव्हा गेल्या 15 दिवसापूर्वी जेव्हा राजू शेट्टी जे आहेत ते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी आले होते त्यावेळेस अशी चर्चा रंगली होती की महाविकास आघाडीकडून किंवा एकंदरीतच शिंदे ठाकरे गट जो आहे तो त्यांच्या वाट्याला येणारी जी जागा आहे कोल्हापूरची ती राजू शेट्टींना देईल, परंतु त्यावेळेस सुद्धा राजू शेट्टींनी अशी कुठलीही चर्चा नाही आहे आणि महाविकास आघाडीसोबत आम्ही जाणार नाही, त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला त्यांनी जास्त टार्गेट केलं होतं, त्यांच्याबरोबर गेल्यानंतर आमचा भ्रमनिराश होतो, लोकांना काही मिळत नाही, अशा प्रकारचं वक्तव्य राजू शेट्टींनी केलं होतं. परंतु आत्ता जी आहे ती ऑफर ही सत्ताधारी असणाऱ्या महायुतीने दिलेली आहे. आपण जर बघितलं तर राजू शेट्टींनी असं सांगितलंय की मला थेट काही मध्यस्थांकडून जे आहे ती मी केंद्रीय मंत्र्यांना भेटावं, त्यांच्याकडून कामं करून घ्यावीत, त्यांच्याशी जवळीक साधावी, अशा प्रकारचे निरोप मला येत आहे, मात्र मी कितीही मोठी ऑफर आली तरी तिला हुरळून जाणारा कार्यकर्ता नाही असं राजू शेट्टी म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपसोबत जाण्याच्या बातम्या या मुद्दामून पेरल्या जात आहेत विरोधकांकडनं, अशी चर्चा जी आहे ती मुद्दामून केली जाते आहेत. मीडियाने सुद्धा या गांभीर्याने घेऊ नका, अप्रत्यक्षपणे का होईना मला दिल्लीहून भेटण्याचा आग्रह केला जात असला तरी मी सध्या महाविकास आघाडीबरोबरही जाणार नाही आणि महायुतीबरोबर जाणार नाही, कारण आघाडीतून किंवा युतीतून मतं मागायचं नाही असं आम्ही ठरवलेलं आहे. कारण जो आघाडी किंवा महायुतीमध्ये जो काही जाहीरनामा ठरतो त्यामध्ये जे नेते असतात जे इतर पक्षीय ते प्रामाणिकपणे राहत नाही, त्यामुळे यावेळेस आम्ही कुठलाही असा निर्णय घेतलेला नाही. परंतु अजून जानेवारीचा अर्धा आणि फेब्रुवारी एकंदरीत मार्चमध्ये जेव्हा आचारसंहिता लागेल त्याआधी राजू शेट्टी असा कोणता निर्णय घेऊ शकतात का असं बघावं लागेल. दरम्यान सध्या तरी महाविकास आघाडी की महायुती या दोघींपैकी कशा कोणत्या अलायन्समध्ये जे आहेत राजू शेट्टी जाणार या बाबतीत प्रश्नचिन्ह आहेच, परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती राजू शेट्टी कोणत्या गटाकडनं किंवा कोणत्या आघाडीमध्ये जाऊन लोकसभेची जागा लढवू शकतात हे पाहावं लागणार आहे. दरम्यान ह्या होत्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या. अशाच बातम्या ज्या आहेत त्या आम्ही दर दिवस लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो, त्यामुळे अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा. धन्यवाद.